काही सांगायचं तरी. काय एवढी काय कॅसे सेट करता एवढी किती रे ते करायला लागतात बाबा. तुझा काय तुला काय माहिती तुला तर टकलंय तुझं वरती. ते मी केलंय रे काय नाही तू टेन्शन वगैरे घेतलं का व्हिडिओ काय नाही घेतलं रे ते सोड रे. सो हाय गाईज वी आर बॅक आणि आजचा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा आहे. दिवस अरे तेच ते रे समजून घे कारण की आज आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर 1000 म्हणजे 1K व्ह्यूज पूर्ण केलेला आहे आणि तुमच्यासाठी एक मस्त सरप्राईज घेऊन आलेलो आहे. तर आम्ही घरोघरी जाऊन जे काय आमचे कस्टमर्स होते म्हणजे आतापर्यंत आम्ही 50 कस्टमर्सला घेऊन गेलो आहोत पण जे काही कस्टमर्स होते त्यांचा रिव्ह्यू काय आहे आमच्याबद्दल हा आम्ही युट्यूब ह्याचा एक व्हिडिओ करणार आहे आणि युट्यूबवर टाकणार आहे म्हणजे तुम्हाला पण एक अंदाज येईल की माय वर्ल्ड टुरिझमचं अरेंजमेंट कशी आहे. तर चला जाऊया आणि त्यांचे रिव्ह्यूज घेऊया. नमस्कार मी नितीन गांधी मी राहायला कात्रजला आहे. मी श्यामाप्रसादची रहिवासी. बरेच दिवसापासून मी खांडीवा पॉइंट बद्दल ह्याच्यावरती गुगल वरती वगैरे बघितलं होतं ऐकलं होतं. 7 वाजता आम्ही इथून निघालो म्हणजे सगळ्या बायका आल्यानंतर आम्ही नारळ फोडून श्री गणेशा केला. मग त्याच्यानंतर आम्हाला जाता जाता सरप्राईज मिळालं की आम्हाला प्रतिशेडीला जायला मिळालं. मग एक आम्ही स्टॉप प्रतिशेडीला घेतला. गाडीमध्ये सगळे मस्त धमाल करत होते गाणी म्हणत होते डान्स करत होते असं मजा मस्ती करत करत आम्ही शेवटी खांडी येते सकाळी 10 वाजता पोहोचलो. त्याच्यानंतर नाश्ता त्यांनी ऑर्गनाईज केला होता कांबरे विलेजमध्ये जो. मग आम्ही तिथून पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर वरती एक पॉइंट आहे इतका अप्रतिम पॉइंट आहे तो. तिथे गेलो तिथून गाडीतून खाली उतरल्या असं वाटायला लागलं की आपण स्वर्गामध्येच आलेलो आहोत. इतकं सुंदर वातावरण होतं अंगाला ढग अंगाला स्पर्श करून जात होते. तिथं सरप्राईज आमच्यासाठी हे होतं की त्यांनी तिथे आमच्यासाठी डेक नेला होता स्पीकर्स होते सो त्यांनी त्या कारमध्ये ते अरेंज केले आणि फर्स्ट टाइम आम्ही तिथे डान्स केला त्या टेबल लाईन वरती. खूप सारे फोटोग्राफ्स घेतले. वी आर लाईक अ क्वीन्स एव्हरी वन लाईक अ स्पेशल पर्सन. प्रत्येकीचे एक एक क्वीन च्या पोज मध्ये आमचे फोटो घेतले गेले. तिथे सर्वांनी मस्त डान्स केला फोटो सेशन झालं वेगवेगळ्या पोजेस मध्ये सर्वांनी फोटोज काढले मस्त निसर्ग सौंदर्य एक अप्रतिम होत. ते पाहून सर्वांच्या डोळ्याचे पारणेच फिटले. जेवणाची व्यवस्था अतिशय सुंदर अशी होती. जेवणामध्ये पापड लोणची तांदळाची भाकरी मटकीची भाजी पिठलं जेवण सुद्धा अतिशय सुंदर होतं. ज्वारीची भाकरी सॉरी तांदळाची भाकरी चपाती होती त्याच्यानंतर परत पिठलं मटकीची भाजी मसूरची आमटी भात पापड लोणचं म्हणजे अशा ठिकाणी इतकं सुंदर जेवण मिळेल असं वाटलंच नव्हतं. पूर्णतः गावरान पद्धतीचं जेवण होतं म्हणजे जेवणाचं जेवणही चांगलं मिळालं होतं आम्हाला. आधी अनलिमिटेड जेवण होतं आणि गरमही होतं आणि मेन म्हणजे खेडेगावात गेल्याशिवाय तर आपल्याला त्या जेवणाची चवही कधी कळत नाही तर ती चव आम्हाला तिथे घेत आली. त्यानंतर वॉटरफॉल खाली तर काय अगदी लहान मुलासारखे आम्ही भिजत होतो. त्यावेळी आम्हाला सर्वांना कॉलेजचे दिवस अगदी लहान मुलासारखं झाल्यासारखं वाटलं. नंतर आम्ही खरं तर धबधब्याच्या वॉटरफॉलच्या इथे गेलो. तिथे वन मोर सरप्राईज म्हणजे सरप्राईजच्या वरती सरप्राईज होते. ज्यावेळेस आम्ही जाताना बघितलं त्यावेळेस एक छोटे छोटे बांधाऱ्यासारखे धबधबे होते फार सुंदर दिसत होते. पण ते म्हटले नाही आपण तुम्हाला आम्ही तुम्हाला अजूनही त्या छान ठिकाणी नेणार आहे. खरं तर मला वाटलं की हाच किती सुंदर आहे इथेच जाऊया सेफ्टी पण दिसते. पण ते म्हटले नाही चला पाठीमागून या फक्त आणि एक सुंदर असा धबधबा आणि आम्ही त्या शेतातून बांधाऱ्यातून जात जात होतो. इतका सुंदर होता सगळीकडे भातांचा वास येत होता भातांची शेती होती आणि त्या बांधाऱ्यावर आम्ही चालत गेलो हळूहळू चालत चालत गेलो. तिथे एक सुंदर धबधबा दिसला हळूहळू तो रिव्हील झाला पण अप्रतिम धबधबा होता. तिथं गर्दी होती पण तरी सुद्धा आम्हाला त्या गर्दीतून त्यांनी वाट काढत नेलं आणि खूप सारा आम्ही खेळलो त्या धबधब्यात आणि आयुष्यात पहिल्यांदा आम्ही सगळ्यांनी भिजून तिथे डान्स केला कारण ह्या सगळ्या मुलांनी आमच्यासाठी तिथेही डेकची प्रोव्हिजन केली होती. फार सुंदर म्हणजे होतं ॲटमॉस्फिअर खरंच खूप सुंदर होतं. आम्ही फुल डान्स केला आम्ही म्हणून लेडीज स्पेशल असल्यामुळे असे
आणि ऑर्गनायझर आम्ही सगळे असे फुलत गेलो आणि कधीही ना केलेली गोष्ट आम्ही सगळ्या लेडीजने केली की तिथे भरपूर मनसोक्त भिजलं आणि मनसोक्त दंगा केला. मी येताना तो धबधबा पाहिला होता. आता आम्हाला तिथं उतरायचं होतं, त्यांनी आम्हाला गाडी साईडला घेतली आणि आम्हाला त्या पॉईंट मध्ये भिजायला त्यांनी जवळजवळ अर्धा एक तास आम्हाला त्यांनी भिजायला दिलं आणि तिथं खूप मनसोक्त भिजलो, पोट भरून सगळ्यांनी गप्पा मारले, हसलो, भरपूर फोटो काढले. मग त्याच्यानंतर ते मॅनेजमेंटची मुलांनी आमचे फोटो काढले, आमचं व्हिडिओ शूटिंग केलं. ते मुलांनी आम्हाला हात धरून आत पाण्यामध्ये सोडलं, पाण्यातून व्यवस्थित घेऊन आले, कुठे सिक्युरिटी कुठे जावा कुठे जाऊ नका हे त्या मुलांनी आम्हाला खूप छान पद्धतीने सांगितलं. याच्यामध्ये धबधब्यामध्ये पूर्ण सगळे म्हणजे अगदी घरदार आपलं देव आणि विसरून सगळे नाचत होते. आणि त्याला तर म्हणजे हे पण झालं की टूर मॅनेजरने आमच्यासाठी तिथं टेपची सोय केली होती आणि ती टेपची सोय म्हणजे अशा ठिकाणी केली होती की आमचं तर एंटरटेन झालंच, पण त्याचबरोबर जे बाकीचे तिथं आले होते त्यांचंही एंटरटेन झालं. त्यानंतर वॉटरफॉल खाली तर काय अगदी लहान मुलासारखे आम्ही भिजत होतो. त्यावेळी आम्हाला सर्वांना कॉलेजचे दिवस अगदी लहान मुलासारखं झाल्यासारखं वाटलं. भाताची शेती बघून आम्हालाही भात लावावं असे वाटले, त्यामुळे सगळ्यांनी आपले भात लावले थोडे थोडे चोरून. तिथंच त्यांनी आमच्यासाठी गरम गरम भजी ऑर्गनाईज केली होती, जी आम्ही खाली येऊन सुद्धा परत एकदा त्यांनी धावपळ प्रचंड धावपळ केली आणि दुसरा एक बंधारा दाखवायला नेला. तिथे आम्ही भरपूर मजा केली. तिथे त्यांनी आमच्यासाठी गरम गरम भजी आणि गरम गरम चहा दिला होता आणि त्या भजीसाठी त्यांनी भरपूर धावपळ केलेली मला अजूनही आठवते. कारण त्यांच्या ते थोडंसं लांब होतं, आम्ही जरा थोडंसं शेड्यूल चेंज केल्यामुळे, कारण त्यांनी धबधब्याचे तर ऑर्गनाईज केलं होतं पण ते आम्ही कॅन्सल केलं आणि खाली येऊन घेतला. पण तो त्या सगळ्या मुलांनी ते सगळं अरेंज केलं आमच्यासाठी फक्त आणि परत धावपळ करून आमच्यासाठी भजी अरेंज केल्या, ज्या गरम गरम भजी बनारसच्या शेजारी आम्ही मस्त निसर्गात खाल्ल्या, चहा पिला, परत अंताक्षरी खेळलो. असे छोटे छोटे खूप सारे छोटे छोटे गेम्स त्यांनी केले होते. तो अविस्मरणीय दिवस होता आमच्यासाठी, कारण वुमन स्पेशल हा आमचा खूप दिवसापासूनचं जे ड्रीम होतं ते फक्त माय वर्ल्ड टुरिझममुळं प्रत्यक्षात आणलं. इनफॅक्ट आता त्यावेळेस परतीच्या प्रवासात आम्ही सगळ्यांनी परत एकदा दंगा केला, पण त्यावेळेस उतरताना सुद्धा आम्ही सगळ्यांनी ठरवलं की परत एकदा आपण माय टूर वर्ल्ड टुरिझम कडून दरवर्षी एक तरी ट्रीप, खर तर आमचं एम आहे की 6 महिन्यातून एकदा एक ट्रीप करायची जी फक्त आणि फक्त वुमन स्पेशल असेल. मिनिमम एवढी तर करायची, कारण आम्ही खूप सारा दंगा केला आणि मला खरंच आनंद होता हे सांगायला की खूपच सुंदर त्यांनी ऑर्गनाईज केले होते. त्यांनी खूपच आम्हाला आनंद झाला त्या ट्रीपमधून. जे काही आमचे एक्सपेक्टेशन्स होते त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला मिळालं. सो आय गिव आउट ऑफ 9 stars टू दिस वर्ल्ड टुरिझम. डेफिनेटली 1 star आय विल रिझर्व फॉर दिस की त्यांनी आम्हाला चहाची क्वांटिटी थोडीशी जास्त द्यायला पाहिजे, कारण आम्हाला थोडी तेवढंच बाकी. अँड डेफिनेटली मला वाटतं की ते नक्कीच येतील पुढच्या वेळेस, कारण आम्ही तसं त्यांना सांगितलं आहे. त्यामुळं नेक्स्ट टूरला आम्हाला नक्कीच तो चहा डबल मिळणार आहे हे आम्हालाही माहिती आहे. सो खरंच सुंदर अँड थँक्स वर्ल्ड माय वर्ल्ड टुरिझम, कारण आमच्यासाठी आमचं स्वप्न तुम्ही सत्यात उतरवलं. एवढ्या 11 बायकांना एकत्र आणलं आणि आम्हाला खूप सारी धमाल करता आली, मजा करता आली आणि खऱ्या अर्थाने आम्ही आमचा फ्रेंडशिप डे 1 week आधी साजरा केला. तिथे गेल्यानंतर असं घोळे टाईप मध्ये हे छानस हे होत, कपार होती जेथे, मग तिथे गेलो. वरून पडणारा असा निसर्गरम्य धबधबा होता तो बघून तर आमचं मन भारावूनच गेलं. जेथे असं वाटलं की कधी आपण त्याच्या खाली जाऊन भिजण्याचा आनंद घेतोय. ते ओसाळणारं पाणी आम्ही डोक्यावरून घेतलं, एवढा सारी मज्जा म्हणजे खूप सारी मज्जा केली आम्ही. अर्धा तास जो अर्धा पाऊन तास भिजत होतो त्याचा आनंद घेत होतो आम्ही. जेथे असं निसर्गरम्य वातावरण आम्हाला माझ्या लाईफ मध्ये मी पहिल्यांदाच अनुभवत आहे. आणि ही सगळी त्या मुलांची हे आहे मॅनेजमेंट जी आहे ते खूप सारे आणि ते आम्हाला खूप कोऑपरेटिव्ह कोऑपरेट करत होते. जे त्यांना खूप तिथला अनुभव आहे, तिथले पॉइंटची खूप छान माहिती आहे. जे ते ह्या मुलांची ऍक्च्युअली तुम्हाला सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या मुलांची मॅनेजमेंट इतकी सुंदर होती, म्हणजे असा एकही माणूस किंवा अशी एकही व्यक्ती
झाली नाही की तिला कमी पडलं म्हणा किंवा तिला काय प्रॉब्लेम आला आणि ह्या मुलांनी सॉल्व्ह केला नाही. त्यांची पोलाईट इतका पण भाषेमध्ये इतकं पोलाईटली बोलत होती ती मुलं, इतके रिस्पेक्टली बोलत होती की असं वाटतच नव्हतं की बाबा आपण काय कुणाबरोबर आलो आहे. म्हणजे असं वाटत होतं की आपली घरातलीच ती मुलं आहेत, आपल्या म्हणजे आपलीच मुलं आहेत. अशा पद्धतीने ती मुलं आपल्या बरोबर ट्रीट करत होती. खरंच खूपच छान होतं. मी आजपर्यंत भरपूर ट्रीप केल्या, पण ऍक्च्युली तुम्हाला सांगू का की जी ट्रीप मध्ये गेल्यानंतर की जे असतं की नाही बघा ते सांगतील तसंच वागलं पाहिजे किंवा ते सांगतायत ना तर जाऊ दे, पण आपण त्यांच्याबरोबर जे सांगतील त्या पद्धतीने. पण इथं असं नव्हतं, इथं आपण जसं सांगू ना तशा पद्धतीने चाललं होतं की बाबा असं वाटत होतं की आपणच त्या मुलांना घेऊन चाललोय. अशा पद्धतीने ती मुलं ट्रीट करत होती. मला ह्या मुलांची मॅनेजमेंट अतिशय आवडली. म्हणजे इतकी लहान वयामध्ये सुद्धा इतक्या सुंदरपणे मुलं हे करू शकतात हा अनुभव घेणं खूप गरजेचं आहे. आणि हा अनुभव तुम्ही सगळेजण पण घ्या. म्हणजे हा मी अनुभव घेतलाय म्हणून मी इतके उत्स्फूर्तपणे तुम्हाला सांगू शकते. म्हणजे तो जो एक्सपिरियन्स होता इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स. आणि असा आम्हाला एक्सपिरियन्स कधीही मिळणार नाही. आम्ही परत एकदा बालपणात गेल्यासारखं आम्हाला फिलिंग आलं त्यावेळेला. म्हणजे आम्ही ऍक्च्युली बालपण पण त्याच्यामध्ये बालपण तरुणपण आणि आता जे आहे काय म्हणतात त्याला म्हणजे रिटायरमेंट नाही म्हणता येणार पण ते एक म्हणजे सगळ्याचा अनुभव घेतला आम्ही. आणि म्हणजे छान झाली ट्रीप. टूर मॅनेजरनी पण आमची व्यवस्थित सगळी काळजी घेतली. म्हणजे ते लहान असूनही आमच्यापेक्षा ते आज मोठे झालेत. म्हणजे जे आम्ही अनुभवाचे बोल त्यांना द्यायचे ते त्यांच्याकडून आम्हाला मिळाले. सर्व चांगले होतं आणि टूर मॅनेजर सर्वच चांगले होते त्याबद्दल वादच नाही. म्हणजे आम्ही एका वेगळ्या विश्वामध्ये त्या दिवशी होतो. आम्हाला साधी घरची आठवणी आली नाही की म्हणजे एवढी सुंदर छान मॅनेजमेंट होती. आणि हे सगळ्याच मागचं श्रेय जे आहे ही जी दोन मुलं हे चौघे जण जे आहेत ते त्याच्या मागे आहेत. त्यांनी खूप सारी व्यवस्थित अरेंजमेंट केली होती. या मुलांना मी खरंच शतशः धन्य देतो. आज ते त्यांच्या वयाच्या मानाने ते खूप सारा व्यवस्थित मॅनेजमेंट करतात. व्यवस्थापन खूप चांगलं होतं. खायची प्यायची व्यवस्था खूप छान केली होती. बस मध्ये सोया कुठलाही काय हे नाही काय नाही. खूप मजा आली आम्हाला धमाला येते. तरी आपण सर्वांनी सुद्धा याचा लाभ घ्यावा आनंद घ्यावा ही मी माझी एकच इच्छा इथे व्यक्त करतो. आणि तुम्ही तो निसर्गरम्य परिसर बघायला जावं हे मी तुम्हाला सांगतो. वर्ल्ड टुरिझम सुपर्ब. इट वॉज अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स फॉर ऑल ऑफ अस. अँड वन मोर थिंग, तुम्ही असेच मोठे व्हा. इनफॅक्ट पुढची वर्ल्ड टूर आहे ती आम्हाला सगळ्यांना तुमच्या बरोबरच करायला आवडेल. नक्कीच तुम्ही तेवढे मोठे व्हाल कारण तुम्ही जे एफर्ट्स घेत आहात ते खरंच अप्रतिम आहेत, चांगले आहेत. असेच एफर्ट्स घेत राहा. कीप इट अप. बेस्ट लक फॉर युअर फ्युचर अँड वी विल बी ऑलवेज विथ यू. सो नेक्स्ट ट्रिप विल बी डेफिनेटली विथ माय वर्ल्ड टूर.